2023 वर्ल्ड कप आणि धक्कादायक निकाल या यादीमध्ये आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे अफगाणिस्तानने इंग्लंडची शिकार करत मोठी उलटफेर केली आहे. तर अफगाणिस्तानच्या या विजयामागं दोन लोकांचा मोठा हात आहे. त्यापैकी एक आहे ते म्हणजे माजी भारतीय खेळाडू, तर दुसरा आहे तो म्हणजे इंग्लंडचाच माजी खेळाडू. त्यामुळे अफगाणिस्तानचा विजय सोपा करणाऱ्या या दोन लोकांविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसं पाहायला गेलं तर अफगाणिस्तानच्या वर्ल्ड कप इतिहासामधील त्यांचा हा केवळ दुसराच विजय होता. या अगोदर 8 वर्षांपूर्वी त्यांनी पहिला विजय मिळवला होता. 2015 त्यांनी स्कॉटलंडवर विजय मिळवत वर्ल्ड कप मधील आपल्या विजयाचं खातं खोललं होतं. त्याचबरोबर 14 वेळा पराभूत झाल्यानंतर 15 वेळी जेव्हा त्यांनी या मॅचमध्ये विजय मिळवला त्यावेळी अनेक खेळाडूंना भावना अनावर झाल्या होत्या. तर विश्वविजेत्या संघाला पराभूत केल्याने अफगाणिस्तानला हा विजय कायमच स्मरणात राहील. मात्र अफगाणिस्तानला इंग्लंड विरोधात मिळालेला हा विजय इतका सोपा नाही, कारण यामागे गेल्या कित्येक वर्षांची मेहनत, परिश्रम आणि सातत्य आहे. तर अफगाणिस्तानच्या या विजयामध्ये टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू अजय जडेजा यांचाही खारीचा वाटा आहे, कारण अजय जडेजा हे सध्या अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे मेंटर आहेत. त्याचबरोबर त्यांचा क्रिकेटमधील प्रदीर्घ असा अनुभव आणि या सोबतीला भारतातील प्रत्येक खेळपट्टीची खडानाखडा माहिती देखील त्यांच्याकडे आहे. आणि त्यांच्या याच अनुभवाचा फायदा अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमला झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण अजय जडेजा यांना अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमचं मेंटर म्हणून नियुक्त केल्यानंतर अवघ्या 13 दिवसात त्यांच्या मार्गदर्शनाचं रूपांतर हे इंग्लंडच्या पराभवामध्ये झालं आहे. तर दुसरीकडे इंग्लंडच्याच माणसाकडून इंग्लंडचाच गेम झाल्याची चर्चा देखील सुरू आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे अफगाणिस्तानचा कोच असलेला जोनाथन ट्रॉट. ट्रॉट हा इंग्लंडचा माजी फलंदाज आहे. 2011 वर्ल्ड कप मध्ये त्याने इंग्लंडसाठी खोऱ्यानं धावा काढल्या होत्या, मात्र आता त्याच्याच मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तानने इंग्लंडची झोप उडवली आहे. तर इंग्लंडसाठी आज ट्रॉट हा खलनायक ठरला असला तरी देखील अफगाणी लोकांच्या मनात तो कायमचा अजरामर झालाय. भारतीय खेळपट्ट्यांबाबतचा अजय जडेजा यांचा अभ्यास आणि ट्रॉट यांना माहीत असलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंची कमकुवत बाजू यामुळेच अफगाणिस्तानच्या विजयाचं समीकरण जुळल्याची देखील चर्चा आहे. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये 5व्यांदा असा उलटफेर धक्का बसलाय. या अगोदर 1992 वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडला झिम्बाब्वेने हरवलं होतं. त्यानंतर 2011 वर्ल्ड कप मध्ये देखील अगोदर आयर्लंडने 3 तर नंतर बांगलादेशने 2 गडी राखून इंग्लंडला पराभूत केलं होतं. तर 2015 वर्ल्ड कप मध्ये देखील बांगलादेशनेच इंग्लंडला हरवून पराभवाचा धक्का दिला होता. तर यावेळी अफगाणिस्तानने देखील इंग्लंडला हरवत किमयाच करून दाखवली आहे. एवढंच नव्हे तर T20 वर्ल्ड कप मध्ये देखील नेदरलँड्स यासारख्या दुबळ्या संघाने देखील 2 इंग्लंडला हरवत पराक्रमच करून दाखवलेला आहे. त्यामुळे यावेळी देखील इंग्लंड सोबत धक्कादायक निकालांची परंपरा कायम असल्याचं दिसत आहे. तर यंदाच्या वर्ल्ड कप मधील दुसरी एक धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 5 वेळा विश्वविजेते असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला देखील 2 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळेच यावेळी ऑस्ट्रेलियन संघ हा गुणतालिकेत अगदी तळाशी आहे. तर कागदावर दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी बलाढ्य संघांना धक्का देत रंगत आणल्याने यंदाचा वर्ल्ड कप सध्या रंगतदार अवस्थेत आहे एवढं नक्की. त्यामुळे मंडळी अफगाणिस्तानच्या या विजयाबद्दल त्याचबरोबर वर्ल्ड कप मधील इतरही धक्कादायक विजयांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्स अप मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.